महाकृषी दर्शन मध्ये तुमचे स्वागत विम्याचा दावा केलेल्या शेतकऱ्यांना मिळणार एवढी रक्कम पाहुयात सविस्तर माहिती यंदा महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यामुळे शेतकऱ्यांना बहात्तर तासांच्या आत पीक विमा कंपन्यांना आपल्या झालेल्या पिकाच्या नुकसानीसाठी दावे केले होते आता पीक विमा कंपनीला दावे करण्यात आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या दाव्यासाठी रक्कम पीक विमा कंपन्यांना द्यावीच लागणार आहे याबाबत राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी पीक विमा कंपन्यांना तसे निर्देश दिले आहेत कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मंत्रालयामध्ये पीक विमा संदर्भात बैठक घेतली यावेळी पाच पीक विमा कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते या बैठकीत पीक विमा कंपन्या पंधरा डिसेंबर पर्यंत एक हजार नऊशे सहासष्ट कोटी त्रेसष्ट लाख रुपयांचा विमा शेतकऱ्यांना दिल्याची माहिती दिली तसेच चारशे सत्तेचाळीस कोटी सहा लाख रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना देणे प्रलंबित आहे राज्यातील शहाण्णव लाख एक्क्याण्णव हजार चारशे बारा विम्यासाठी अर्ज दाखल केले आहेत तर या शेतकऱ्यांना दोन हजार चारशे तेरा कोटी एकोणसत्तर लाख रुपयांची मदत निश्चित केली आहे यावेळी पीक विमा कंपन्यांनी सांगितले की काही शेतकऱ्यांनी विविध पिकाचे विविध दावे केले आहेत त्यामुळे त्यांना या दाव्याप्रमाणेच रक्कम जाहीर करण्यात आली आहे परंतु अनेक शेतकऱ्यांची रक्कम ही एक हजारांच्या आत असल्याचे पीक विमा कंपन्यांनी सांगितले त्याचवेळी अब्दुल सत्तार यांनी कोणतीही शेतकऱ्यांना एक हजारची हजारांच्या आत पीक विम्याची रक्कम देऊ नये असे निर्देश दिले अब्दुल सत्तार यांचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे